26 ऑगस्टची कोरोना अपडेट बातमी। आज 26 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 10 रुग्ण आढळले आहेत। यातील एक रुग्ण फैजपूर शहरातील तर उर्वरित 9 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत। त्यामुळे रुग्णसंख्या वाढून 785 वर पोहोचली आहे। आज 26 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार त्याचप्रमाणे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या अहवालानुसार यावल तालुक्यातील वडोदा या छोट्याशा गावात कोरोनाचे तब्बल 6 रुग्ण आढळले असून 3 रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत। त्यात 21 वर्षीय तरुण, 50 वर्षीय इसम आणि 40 वर्षाची महिला हे एकाच कुटुंबातील 3 रुग्ण, त्याचप्रमाणे एक 40 वर्षीय महिला, एक 17 वर्षाचा युवक आणि 65 वर्षाची महिला असे 6 रुग्ण वडोदा या छोट्याशा गावातून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे बामनोद या गावामध्ये एक 45 वर्षीय महिला, न्हावी गावामध्ये एक 35 वर्षीय तरुण, हंबडी गावामध्ये 72 वर्षीय वृद्ध महिला आणि फैजपूर शहरात एक 34 वर्षीय महिला असे यावल तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे नवीन 10 रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यामुळे रुग्णसंख्या वाढून 785 झाली आहे। या 785 रुग्णांमध्ये आतापर्यंत यावल शहरात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 81, फैजपूर शहरातून आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 92, तर ग्रामीण भागात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 612 आहे। तेव्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की जरी यावल, फैजपूर आणि ग्रामीण भागात इतके 785 रुग्ण आढळून आलेले असले तरी त्यातील तब्बल 550 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परत आले आहेत। मात्र 45 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। तर सध्या 190 ॲक्टिव्ह, अर्थात ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असे रुग्ण आहेत। या ॲक्टिव्ह 190 रुग्णांपैकी 180 रुग्ण ग्रामीण भागातील आहे। तर सध्या यावल शहर कोरोनामुक्तकडे वाटचाल करत असून यावल शहरात केवळ कोरोनाचे 5 रुग्ण आता सध्या उपचार घेत आहेत। तर फैजपूर शहरात बी तीच परिस्थिती आहे। फैजपूर शहर देखील कोरोनामुक्तकडे वाटचाल करत असून फैजपूर शहरामध्ये बी आता ॲक्टिव्ह केवळ 5 रुग्ण आहेत। तेव्हा ग्रामीण भागात आणि शहरी भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे। कारण घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, घरी परत आल्यानंतर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वतः साबणाने हात धुवा, नंतर आपल्या कुटुंबात मिसळा। त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक व्यवसाय करणारी व्यक्ती, अर्थात किराणा दुकानदार असो, पिठाची गिरणीधारक असो, भाजीपाला विक्रेता असो की दूध व्यावसायिक असो, त्या व्यक्तीकडे जाताना देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे। त्या व्यक्तीने तोंडाला मास्क लावले आहे किंवा नाही याची पडताळणी तुम्ही आणि खात्री तुम्ही करा, आणि त्या दुकानावर जाताना तुम्हीसुद्धा तोंडाला मास्क लावा, अन्यथा त्या व्यक्तीपासून तुम्हाला कोरोनाची लागण होऊन तुमच्या कुटुंबाला धोका संभवतो। तेव्हा काळजी घ्या, सुरक्षित राहा। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या परिसरात जर कोणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत असली तर त्याचे प्राण वाचवण्याचं कर्तव्य तुमचं देखील आहे। त्या व्यक्तीला तातडीने आरोग्य विभागाकडे घेऊन जा, त्याची आरोग्य तपासणी करा। तो जर कोरोना पॉझिटिव्ह असेल, आढळून आला असेल, तर त्याच्यावर देखील तातडीने उपचार होऊन तो कोरोनामुक्त होऊन बरा होऊन त्याचं आयुष्य जगू शकतो। तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका, कोरोनाशी आपल्याला लढा द्यायचा आहे, कोरोना लागण झालेल्या व्यक्तीशी नाही। तेव्हा कोरोना झालेल्या व्यक्तींशी देखील आपण सन्मानाने वागा आणि स्वतः सुरक्षित राहा, आपला परिसर, आपलं घर सुरक्षित ठेवा। धन्यवाद।